नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यासाठी राज्यातील मंत्री असतील, भाजपचे आमदार असतील, ते सगळे राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत. सुधीर मुनगंटीवार आहेत माझ्यासोबत. भाऊ, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत आणि महाराष्ट्रातून 6 मंत्री शपथ घेणार आहेत. आनंदाचा क्षण आहे आणि महाराष्ट्राला झुकतं माप दिलं हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आमचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. हां, जनादेशाचा विचार केला तर आम्हाला 2,43,50,000 आणि जानकर साहेबांची मतं एकत्रित केली तर आम्ही 1,50,000 मतांनी महाराष्ट्रात मागे आहो. पण आकड्यांच्या दृष्टीने निश्चितच मागे आहो, पण तरीही माननीय मोदीजींनी महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये मंत्री म्हणून पोचवायचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मोदीजींचं कितीही अभिनंदन केलं तरी कमी आहे. नवनिर्वाचित मंत्र्यांचंही कौतुक आहे आणि मला विश्वास आहे की मायावी रूप घेऊन, मायावी विचार घेऊन, खोटं आश्वासन देऊन, खोटा विचार मांडत, लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवत, संविधान बदलवेल असं सांगत, माननीय अमित शहांचा डीप फेकचा व्हिडिओ पाठवत निवडणूक जिंकली असावी, जातीच्या आधारावर काही दिवस हे विजय त्यांना आनंद साजरा करता येईल. पण निश्चितपणे विधानसभेत आम्ही पूर्ण शक्तीनी साऱ्या उणीवा दूर करत ताकदीनी आम्ही लागू आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचा म हा मोदींच्या म सोबत उभा राहील. तुम्ही म्हणालात सगळं ताकदीनिशी आम्ही विधानसभेला उभा राहू. महाराष्ट्रातून जे 6 मंत्रीपदं दिलेली आहेत त्यातली 4 मंत्रीपदं भाजपची आहेत. नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे जरी जुन्यामधील असतील तर मुरलीधर मोहोळांसारखा एक तरुण चेहऱ्याला संधी दिली, रक्षा खडसेंना दिली. या दोन्ही तरुण चेहऱ्यांकडे तुम्ही कसं बघता? रक्षा खडसे तर तिसऱ्या टर्म खासदार आहेत आणि ओबीसी आणि महिला. नाही, सर्वच विभागाचा समतोलही यामध्ये आहे, सर्व जातींना प्रतिनिधित्व आहे. म्हणजे एकीकडे विभाग, एकीकडे कर्तृत्व, कार्यक्षमता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरलीधर मोहोळ अनुभवी आहे, पहिल्यांदा खासदार असेल, पण पुण्यामध्ये महापौर म्हणून, संघटनेमध्ये महामंत्री म्हणून, त्या पुण्यामध्ये प्रशासकीय अनुभव, पुण्याच्या विकासामध्ये महापौर म्हणून केलेलं त्यांचं काम, मला वाटतं की त्या अनुभवाचा फायदा हा मंत्री म्हणून महाराष्ट्राला या देशाच्या स्तरावर निश्चितपणे होईल. रक्षाताई तर 2 खासदार होत्या, त्याचाही फायदा निश्चितपणे होईल. तुम्ही म्हणताय समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यातनं मुरलीधर मोहोळांना जरी मंत्रीपदाची संधी मिळाली असली तरी उदयनराजे भोसलेंच्या नावाची चर्चा होते, तेही पश्चिम महाराष्ट्रात नेत आहेत पण त्यांना मंत्रीपदाची संधी मिळत नाही. दुसरीकडे नारायण राणे जे मंत्री होते त्यांनाही डावललं गेल्याचं बघायला मिळते. भागवत कराड असतील, या जुन्या नेत्यांना देखील डावलल्याचं एकीकडे बघायला मिळते आपल्याला. नाही का, डावलणं म्हणत नाही, एखादी संधी एकाची दुसऱ्याकडे दिली जाते. नाही का, डावलणं हा शब्द योग्य नाही, अन्यथा मग नवीन लोक हे कदाचित या मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही. तर तुम्हाला काही बदल करावे लागतात. आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा विस्तार होतो तेव्हा पुन्हा काही गोष्टींना संधी देणं शक्य आहे. शेवटचा प्रश्न करतो भाऊ, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत राज्यामध्ये महायुती म्हणून सत्तेत आहे पण दादांच्या राष्ट्रवादीमध्ये कुणालाही संधी मिळाली नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधून प्रतापराव तुमच्या विदर्भातील मंत्री म्हणून शपथ घेत आहेत पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही शपथ घेत नाही, नाराजी असल्याचं बघायला मिळतं. देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांची नाराजी तासभर दूर केल्याचं बघायला मिळतं, पण दूर झाली असेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, मग ते नाराज असतील, अजितदादांना मी ओळखतो, नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. काही कदाचित काही गोष्टी असतील, त्यांना नाव सुचवायचं असेल त्याच्यासाठी त्यांनी वेळ मागितला असेल, किंवा अजून काही गोष्टी असू शकतात. म्हणून आत्ताच काहीतरी आपण निष्कर्षाप्रत गेलो पाहिजे असं काही योग्य नाही. मी प्रश्न यासाठी म्हटलं, तुम्ही म्हणाला तसं वेळ कशासाठी लागत असेल ते जरी खरं असलं तरी प्रफुल्ल पटेलांसारखा सिनियर माणूस त्यांच्याकडे होता, त्यांचंच नाव चर्चेत होतं, वेळ कशाला लागला असता असं तुम्हाला वाटतं? नाही, मग माहीत नाही, हे देवेंजीशी मी आता याच्यानंतर चर्चा करेन तेव्हा लक्षात येईल की वेळ कशासाठी लागला. या सगळ्याचा विधानसभेला फायदा होईल? नाही, विधानसभेसाठी तर आम्ही शक्तीनी कामागं लागू आणि मला निश्चित वाटतं की जनादेशाचे आकडे जर लक्षात घेत गे, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मताचे आकडे, मताची टक्केवारी लक्षात घेत गे, आम्ही जर उणीवा दूर केला, मेहनत केली, परिश्रम केलं, तर जे वातावरणात मायावी वातावरणात जे निवडून आले आम्ही पुन्हा एकदा सरकारमध्ये महायुतीचं निश्चित आणू शकू हा विश्वास आहे. निश्चितच, हे सुधीर मुनगंटीवार होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जनादेशाचे आकडे आमच्यासोबत विधानसभेला येतील. अजित पवार कुठल्याही पद्धतीने नाराज नसतील, त्यांची नाराजी निश्चित पद्धतीने देवेंद्र फडणवीस दूर करतील असा विश्वास देखील या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.